नमस्कार, ज्योतिष रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण मस्त असे मसाला पाव बनवणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर मस्त असे नाश्त्यासाठी मसाला पाव बनवण्यासाठी मी आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ओतू. तेल छानसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, तो आपण छानसा परतून घेऊयात. कांदा छानसा परतून घ्यायचा आहे. आता कांदा छानसा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची थोडीशी कट करून टाकलेली आहे आणि शिमला मिरची पण एक मी कट करून घेतलेली आहे. आता हे आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ तेलामध्ये. आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो आहे, तो हे एक टोमॅटो ॲड करते. टोमॅटो हे छानसं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. आता टोमॅटो लवकर सॉफ्ट करावा म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तर आता हे आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवून आपण हे छानसं तेलामध्ये परतून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण थोडेसे पावडर मसाले जे आहेत ते ॲड करणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ जे आहे ते कमी जास्त वापरू शकता. आता याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे, थोडीशी हळद, थोडीशी धनापूड, लाल मिरची पावडर पण मी एक छोटा चमचा घेतलेली आहे. आता हे आपण थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करू, जास्त नाही होत आहे पाणी, थोडंच. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मस्त आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि एक चमचा मी पावभाजी मसाला जो आहे तो ॲड केलेला आहे. मी चारच मसाले पाव बनवणार आहे, त्याच्यामुळे मी भाजी जी आहे ती कमी वापरलेली आहे साहित्य. तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जी भाजीची क्वांटिटी आहे ते तुम्ही वाढवू शकता. तर आता मी हे व्यवस्थित मॅशरनी बारीक करून घेतलेलं आहे. तर मस्त असं तयार झालेलं आहे आपलं मिश्रण. आता जे पाव आहेत ते आपण छानसे ह्याच तव्यावरती गरम करून घेणार आहोत. आता मी छानसे पाव जे आहेत ते गरम करून घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करून पाव जे आहेत ते मस्त असे पाव तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. तर मी अशाच पद्धतीने पाव जे आहेत ते छानसे फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण जी भाजी बनवलेली आहे आपण ती भाजी आता पावावरती मस्त अशी आपण भरून घेऊयात. तर एक एक करून मी पावांवरती जी भाजी बनवलेली आहे आपण ती मी भरून घेतलेली आहे. आता कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा याच्यामध्ये आपण ॲड करू. तुम्ही या ठिकाणी कांदा टोमॅटोही वापरू शकता. मी फक्त कांदा आणि कोथिंबीर वापरलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती लिंबाचा रसही थोडासा ॲड करू शकता. तर मस्त असा मसाला पाव नाश्त्यासाठी तयार झालेला आहे. खूप साधी सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. वरून ही मी भाजी लावलेली आहे आणि कांदा आणि कोथिंबीर जी आहे ती वरून ही मी पावावरती टाकलेली आहे. मस्त असे आपले मसाला पाव तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. लहान मुलं तर नाश्त्यासाठी असे पाव खूप आवडीने खातात. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.